नमस्कार मंडळी, मी स्मिता चिवाळे आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. खूप मोठ्या गॅपनंतर मी पुन्हा व्हिडिओ सुरू केलेले आहेत. खूप जणांच्या रिक्वेस्ट आल्या होत्या, खूप जणांच्या कंप्लेंट्सही होत्या आणि खूप साहजिक आहे, पण मुरांबाचं शूटिंगमध्ये मी खूप व्यस्त होते आणि त्यानंतर माझी तब्येतही जरा डाऊन होती आणि त्यामुळे मी व्हिडिओ आणू शकले नाही. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की फाउंडेशन कसं लावायचं. खरं तर यापूर्वी मी मेकअपचे खूप सारे ट्युटोरियल्स बनवलेले आहेत आणि तुम्हाला माहितीच आहे की मेकअप आता कसा करायचा, म्हणजे बेसिक मेकअप तर आपल्याला येतो, पण फाउंडेशन हे अतिशय इम्पॉर्टंट आहे. म्हणजे तुमच्या मेकअपचा तो बेस आहे आणि हा बेस जर चांगला झाला नाही तर तुमचा पूर्ण मेकअप बिघडू शकतो. खूप जण म्हणतात की आमचा चेहरा मेकअप झाल्यानंतर काळवंडतो, ऑक्सिडाइज होतो, त्यानंतर पिंपल्स दिसतात किंवा अनइवन वाटतो. तर या सगळ्याची कारणं तुमचा बेस जर चांगला झाला नाही तर असू शकतात. आणि म्हणूनच फाउंडेशन कसं लावायचं हे जाणून घेणं इम्पॉर्टंट आहे. फाउंडेशनच्या आधी जे आपण स्किन प्रेप करतो, त्यानंतर आपण करेक्टर वापरतो, तर करेक्टरसुद्धा कुठल्या कलरचं, कशासाठी, कुठल्या स्किन टाईपसाठी लावायचं असतं, त्यानंतर फाउंडेशन कुठल्या प्रकारचे आहेत आणि कुठल्या स्किनसाठी कुठल्या प्रकारचे फाउंडेशन वापरले पाहिजे, अशी इत्थंभूत माहिती तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तेव्हा हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा. पण अर्थातच जे कोणी आत्ता माझ्या चॅनलवर नवीन असतील, पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असतील, त्यांना मी रिक्वेस्ट करीन की माझं चॅनल सबस्क्राईब करा, कारण हे फुकट आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, मी कुठल्या वेळेला अपलोड करते हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर बेल आयकनचं बटनही प्रेस करावं लागेल, कारण मेंटल हेल्थ, वेलबिंग, लाईफस्टाईल, मेकअप आणि ब्युटी या संदर्भातले व्हिडिओज मी इथे घेऊन येत असते. आणि या संदर्भातली जर तुम्हाला माहिती जाणून घ्यायची असेल तर अर्थातच सबस्क्राईब करावं लागेल आणि माझ्या सुंदर फॅमिलीचा तुम्हाला हिस्सा बनावा लागेल. सगळ्यात आधी तुम्हाला स्किन प्रेप करणं हे अतिशय गरजेचं आहे. मी माझ्या अनेक व्हिडिओजमधून सांगितलेलं आहे की स्किन प्रेप कसं करायचं. या व्हिडिओमध्ये मी पुन्हा एकदा सांगते की स्किन प्रेप करायचं म्हणजे काय करायचं. तर तुमचा चेहरा आधी छान क्लीन करायचा, छान नरिश्ड करून घ्यायचा, त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर मेकअप खूप छान बसेल, खूप काळ टिकेल, किंवा मग लाफिंग लाईन्स जे येतात ते येणार नाहीत आणि तुमचा चेहरा खूप हायड्रेटेड दिसेल. त्यासाठी काय करायचं आहे तर तुम्हाला तुमचा चेहरा खूप छान धुवून घ्यायचा आहे. फेस वॉशनी धुवा, किंवा अर्थातच मी सांगितलेलं जे उठणं आहे ते उत्तमच आहे. उठण्याने तुम्ही तुमचा चेहरा मस्तपैकी धुवून ठेवा. थोड्या वेळ ते उठणं चेहऱ्यावर ठेवलं आणि मग स्क्रब करून तुम्ही जरा चेहरा धुतला तरीही तुमचा चेहरा एकदम फ्रेश दिसेल. त्यानंतर आपल्याला टोनर लावायचा आहे. टोनर लावून झाल्यानंतर आपल्याला मॉइश्चरायझर लावायचा आहे, मग सनब्लॉक क्रीम लावायचा आहे. आता हे सगळं लावत असताना मध्ये आपल्याला 5-5 मिनिटाचा गॅप ठेवायचा आहे. म्हणजे आपण मेकअप किट उघडून बसलोय आणि लगेचच मेकअप सुरू केलाय तर असं नाहीये. मेकअप किट उघडण्याआधी तुम्ही हे स्किन प्रिपरेशन करा आणि मग मेकअप किट उघडा, म्हणजे तेवढा वेळ तुम्हाला तुमची स्किन प्रेप होण्यासाठी मिळेल. आणि आता ह्या सगळ्यानंतर आपल्याला लावायचं आहे प्रायमर. प्रायमर पूर्णपणे चेहऱ्याला छान लावून झालं की आता तुमचा चेहरा एकदम रेडी झालेला आहे आणि तुम्ही तुमच्या चेहऱ्याला आता मस्तपैकी बेस करू शकता. पण फाउंडेशन म्हणजे बेस करण्याआधी आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला सगळ्यात आधी करेक्टर वापरायचं आहे. करेक्टर कोणी कोणी वापरायचं आहे, ज्यांच्या चेहऱ्यावर डार्क स्पॉट्स आहेत, स्किन खूप अनइवन आहे किंवा पिंपल्स आहेत, अशांनी करेक्टर वापरणं हे खूप गरजेचं असतं. आता करेक्टर कुठले कुठले असतात, यलो, रेड, पर्पल, वेगवेगळ्या कलरचे असतात, पण जनरली आपण यलो किंवा रेड करेक्टर वापरलं तरी पुरेसं होतं. आता यलो करेक्टर कोणी वापरायचं, ज्यांच्या चेहऱ्यावर हलकासा रेडनेस आहे, डोळ्याखाली थोडंसं काळं आहे, किंवा मग तुमच्या ज्या वेन्स आहेत त्या पर्पल अंडरस्किन टोन आहेत, अशांनी यलो करेक्टर वापरायचं. पण ज्यांच्या चेहऱ्यावर खूप सारे डार्क स्पॉट्स आहेत, ब्लिमिशेस आहेत, त्यांनी मात्र रेड करेक्टर वापरायचं आहे. आता बऱ्याचदा असं होतं की अनइवन असतो, त्यावेळेला तुम्ही यलो आणि रेड असं दोन्हीही करेक्टर मिक्स करून त्यामध्ये थोडंसं प्रायमर घालून किंवा त्यामध्ये थोडंसं कन्सिलर घालून तुम्ही मिक्स करून तुमच्या चेहऱ्याला लावायचं असतं. आता हे करेक्टर कुठे लावायचं तर मोस्टली डोळ्याखाली लावायचं. जिथे जिथे तुम्हाला ब्लॅक स्पॉट्स आहेत, पिंपल्समुळे काही डाग आलेले आहेत, तिथे तुम्ही लावू शकता. मोस्टली नाकाच्या या साईडला आणि ओठांच्या आजूबाजूला, म्हणजे मंकी माउथ जे असतं ना, अशा पद्धतीनं हे लावून घ्यायचं, कारण तो एरिया बऱ्यापैकी काळा असतो आणि तिथे खूप सारा घाम पण येत असतो, त्यामुळे इथे आपण
करेक्टर आधी लावून घ्यायचं आणि हे करेक्टर लावल्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा एकदम भूतासारखा दिसेल. पण हरकत नाही, सुरुवात आपल्याला इथूनच करावी लागणार आहे. आणि यानंतर आपल्याला फाउंडेशन करायचं आहे. फाउंडेशन आपण कुठलं वापरायचं? आता फाउंडेशनचे खूप सारे प्रकार आहेत आणि आपले स्किन टोनसुद्धा खूप वेगवेगळे असतात. तर कुठल्या स्किनसाठी कुठलं फाउंडेशन वापरायचं हे मी तुम्हाला सांगते. फाउंडेशनचे वेगवेगळे प्रकार असतात, लिक्विड फाउंडेशन, क्रीम फाउंडेशन, स्टिक फाउंडेशन, पावडर फाउंडेशन. आणि हे सगळे जे फाउंडेशन आहेत, आता ते कुठल्या स्किनसाठी कसे. जनरली लिक्विड फाउंडेशन हे सगळ्या स्किन टाईपसाठी चालू शकतं, पण त्याची शेड कशी आहे त्यावर ठरतं अर्थातच. आणि नॉर्मल स्किन ज्यांची आहे ते अतिशय ब्लेस्ड असतात, त्यांनी कुठल्याही प्रकारचं फाउंडेशन लावलं तरी चालतं. म्हणजे मग तुम्ही स्टिक फाउंडेशन लावा, पावडर फाउंडेशन लावा, किंवा मग लिक्विड लावा, जे कुठलं तुम्हाला लावता येईल. फक्त तुमचा स्किन टोन कसा आहे त्यावर ते ठरतं. आता ऑइली स्किनवाल्यांनी कशा प्रकारचं फाउंडेशन लावा, तर ऑइली स्किनवाल्यांनी पावडर बेस किंवा मग मॅट लिक्विड फाउंडेशन वापरायचं असतं. ते मॅटिफाईन असलं पाहिजे, ऑइल फ्री असलं पाहिजे आणि वॉटर बेस असलं पाहिजे. तर अशा प्रकारचं कुठलं फाउंडेशन आहे, बॉबी ब्राऊनचं जे फाउंडेशन आहे ते वॉटर बेस आहे आणि मॅट फिनिश देणारं आहे, त्यामुळे ते ऑइली स्किनसाठी खूप चांगलं आहे. शिवाय मेबलिनचं जे मॅटिफाईन फाउंडेशन आहे ते सुद्धा ऑइली स्किनसाठी खूप चांगलं आहे. लक्षात घ्यायचं की ऑइली स्किन असल्यामुळे ऑलरेडी आपल्या चेहऱ्यावर खूप ऑइल असतं, त्यामुळे ऑइल फ्री फाउंडेशन वापरणं हे गरजेचं असतं. जेव्हा केव्हा तुम्ही फाउंडेशन विकत घ्यायला जाल किंवा तुम्ही ऑनलाईनसुद्धा ऑर्डर करत असाल, तर आधी ते ऑइल फ्री आहे की नाही हे चेक करा आणि त्या पद्धतीनं तुमच्या स्किन टोनप्रमाणे तुम्ही असं फाउंडेशन वापरू शकता. आता ज्यांची ड्राय स्किन आहे त्यांनी लिक्विड किंवा मग स्टिक फाउंडेशन जे असतं ते वापरायचं. पण सगळ्यात महत्त्वाची सूचना, ज्यांची कोणाची ड्राय स्किन आहे त्यांनी स्किन प्रॉपर प्रेप केल्याशिवाय मेकअप करायचा नाही, नाहीतर खूप चेहरा ओढल्यासारखा दिसतो. ज्यांची एक्सेसिव्ह ड्राय स्किन आहे मी त्यांच्याबद्दलही सांगेन, आणि थोड्या प्रमाणात ड्राय स्किन आहे त्यांनी सुद्धा ही काळजी घेणं गरजेचं आहे. आता तुम्ही जेव्हा फाउंडेशन निवडाल त्यावेळेला ते कशा पद्धतीचं निवडायचं, तर लिक्विड फाउंडेशन असलं पाहिजे, थोडंसं त्यामध्ये ऑइल कंटेंट असला तरीसुद्धा चालेल. तुमच्या चेहऱ्यावर जेव्हा बेस करता लिक्विड फाउंडेशन असेल किंवा स्टिक, त्यामध्ये थोडंसं मॉइश्चरायझर मिक्स करून मग तुम्ही तुमचा बेस केलात तरीसुद्धा खूप उत्तम, त्यामुळे मस्तपैकी तुमचा बेस छानपैकी बसू शकतो. आणि हो, कॉम्बिनेशन स्किनसाठी तुम्ही मूजसुद्धा वापरू शकता, जसं की मेबलिन ड्रीम मॅट मूस फाउंडेशन, लॅकमे 9 to 5 वेटलेस मूस फाउंडेशन आणि लॅकमे ॲब्सोल्यूट लिमिनेटिंग फाउंडेशन. जर का तुम्ही स्टिक वापरणार असाल तर क्रायलॉन स्टिक तुम्हाला मिळते, ते सुद्धा खूप चांगलं आहे. किंवा मग डर्मा, डर्मा आणि क्रायलॉन जनरली शूटला वापरतात. त्याचा जरा थिक बेस होतो, तो प्रॉपर बेस जर बसवला नाही तर मेकअप थोडासा बिघडू शकतो, त्यामुळे ते वापरण्याचं एक टेक्निक आहे. पण जर का तुम्ही मॉडलिंग किंवा ॲक्टिंग या क्षेत्राशी निगडीत नसाल तर मात्र तुम्ही लिक्विड बेस वापरणं कधीही चांगलं. आता लिक्विड फाउंडेशनमध्ये मेबलिनचं आहे, फिटमीचं फाउंडेशन आहे ते खूप चांगलं आहे, लॉरियलचं जे फाउंडेशन आहे ते खूप चांगलं आहे, लॅकमे परफेक्टिंग लिक्विड फाउंडेशन जे आहे तेही खूप चांगलं आहे. मी तुम्हाला म्हणाले आहे की जनरली लिक्विड फाउंडेशन हे सगळ्या स्किनसाठी जातात, पण ते तुम्ही कसे निवडता, म्हणजे तुमचा स्किन टोन प्रॉपर मॅच करतोय की नाही हे बघणंही फार गरजेचं असतं. कुठल्या स्किन टोनसाठी कुठलं फाउंडेशन वापरलं पाहिजे ह्याचा खरं तर खूप मोठा अभ्यास आहे. मी स्वतः तुम्हाला सजेस्ट करेन की फाउंडेशन सुरुवातीला निवडताना म्हणजे ब्युटी स्टोअरमध्ये जाऊनच तुम्ही निवडा. तिथे तुम्ही थोडीशी पॅच टेस्ट करून बघा, किंवा मग मॅकमध्ये किंवा बॉबी ब्राऊनमध्ये जर तुम्ही गेलात, चांगल्या ठिकाणी गेलात, तर ते मेकअप करून दाखवतात तुम्हाला हाफ चेहरा वेगळा बेस आणि हाफ चेहरा वेगळा बेस, त्यामुळे तुम्हाला कळतं की तुम्ही काय वापरलं पाहिजे, कॉम्पॅक्ट कुठलं वापरलं पाहिजे. तर मी सजेस्ट करीन अशा पद्धतीनं तुम्ही तुमचं फाउंडेशन निवडा, कारण एकदा तुम्हाला कळलं की तुमच्या स्किन टोनसाठी आणि तुमच्या स्किन टाईपसाठी कुठलं फाउंडेशन सूट करतं, त्यानंतर आयुष्यभराचा प्रश्न मिटतो. त्यामुळे तुम्ही तिथे जाऊनच तुमचं फाउंडेशन निवडणं हे कधीही योग्य आहे. ऑनलाईन फाउंडेशनसुद्धा तुम्ही निवडू शकता, पण त्यासाठी जर अशी आणि तरीसुद्धा मी पुढे कधीतरी यावर व्हिडिओ बनवेन की कुठल्या स्किन टोनसाठी कुठलं फाउंडेशन वापरायचं असतं, त्यासाठी काय लिहिलेलं असतं तिथं, हा खूप मोठा विषय आहे, ते नंतर सांगेन. पण जनरली जर का तुम्हाला फाउंडेशन घ्यायचं असेल तर मी तुम्हाला अगदी मनापासून सजेस्ट करेन, तुम्ही दुकानात जा, मॉलमध्ये जा, ब्युटी सेंटरमध्ये जा आणि तिथूनच तुमचं फाउंडेशन घ्या.
आणि हो, कन्सिलर वापरताना कधीही स्किन टोनपेक्षा एक टोन ब्राईटर असं निवडायचं असतं. एले गर्लचं जे कन्सिलर आहे किंवा स्विस ब्युटीचं आहे, हे कुठलेही कन्सिलर तुम्ही वापरू शकता. जो एरिया आपल्याला हायलाईट करायचा आहे तिथे आपण वापरतो आणि त्यामुळे आपल्याला हाय कव्हरेज मिळत असतं. आपल्या कपाळाचा भाग किंवा डोळ्याखालचा भाग, हनुवटीच्या इथे आपण कन्सिलर छानपैकी अप्लाय करतो, म्हणजे आपला चेहरा जो आहे तो योग्य प्रकारे हायलाईट होतो. आता फाउंडेशन कसं लावायचं, तर कन्सिलर असू देत, करेक्टर असू देत, मी तुम्हाला जे छोटे छोटे स्पंजनी तुम्हाला दिसत होतं की मी पूर्णपणे चेहऱ्याखालचं किंवा जे करेक्टर आहे ते मिक्स करून घेतलं. त्यानंतर आता जो बेस घेतलेला आहे त्या बेसनी, मोठा जो ब्युटी ब्लेंडर आहे त्या ब्युटी ब्लेंडरनी मी छानपैकी माझ्या चेहऱ्यावर जे फाउंडेशन लावलेलं आहे ते मी मिक्स करून घेते आहे, छानपैकी ब्लेंड करते आहे, स्प्रेड करते आहे. आता हे फाउंडेशन लावण्यासाठी आपण वेगवेगळे ब्रशेससुद्धा वापरू शकतो किंवा ब्युटी ब्लेंडरही वापरू शकतो, पण ब्युटी ब्लेंडर मी सगळ्यांना सजेस्ट करेन, कारण ब्युटी ब्लेंडरनी खूप छान पद्धतीनं मेकअप बसतो, आपण छान डॅबिंग करू शकतो. ब्रशनीसुद्धा आपण खरं तर बेस छान करू शकतो, पण ब्रशची क्वालिटी चांगली असणं फार गरजेचं असतं आणि हे ब्रश खूप महाग असतात. त्या मनाने साधे ब्युटी ब्लेंडरसुद्धा जर का ते पाण्यात बुडवले आणि योग्य पद्धतीनं वापरले तर आपल्या चेहऱ्यावरचा बेस खूप छान डॅबिंगनी बसू शकतो, त्यामुळे मी ब्युटी ब्लेंडर सजेस्ट करीन. पण जर का तुम्हाला ब्रशमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल तर कुठले ब्रश वापरायचे, एक तर स्टिपलिंग ब्रश असतो किंवा मग राऊंडेड फाउंडेशन ब्रश असतो किंवा मग काबुकी ब्रश असतो जो की टॉपला फ्लॅट असतं, म्हणजे त्या ब्रशला असं फ्लॅट असतं त्याला काबुकी ब्रश म्हणतात. या ब्रशनी तुम्ही तुमचा चेहरा छानपैकी कव्हर करू शकता, मस्त बेस लावू शकता, पण याची क्वालिटी चांगली असायला हवी ही त्यामागची अट असते. म्हणूनच मी तुम्हाला सांगेन की ब्युटी ब्लेंडर हे सगळ्यात बेस्ट आहे, ब्युटी ब्लेंडरने तुम्ही तुमचा मेकअप छान बसवू शकता. मी स्वतः तुम्हाला सजेस्ट करेन की करेक्टर आणि कन्सिलरसाठी मी वेगळ्या पद्धतीचं ब्युटी ब्लेंडर वापरलं होतं आणि फाउंडेशन करताना मी पूर्ण चेहरा जेव्हा कव्हर करायचा आहे त्यावेळेला एक मोठं ब्युटी ब्लेंडर वापरलेलं दिसतंय तुम्हाला. याचं कारण असं की ते सगळं मिक्स प्रॉपर व्हावं यासाठी आपल्याला मोठं ब्लेंडर पाहिजे आणि डोळ्याखाली असं छान कोपऱ्यातून सगळीकडे आपला छान बेस बसावा यासाठी ते छोटंसं ब्लेंडर मी वापरलं. कन्सिलरचा वापर तुम्ही छानपैकी तुमच्या आयब्रोजच्या इथे जर तुम्हाला हायलाईट करायचं असेल तरी सुद्धा वापरू शकता. कन्सिलर ब्रशवर घ्या आणि आयब्रोजच्या खालून आणि वरतून फिरवलं तर तुमच्या आयब्रोजसुद्धा खूप छान हायलाईट होतात. त्यानंतर मग तुम्ही ब्राऊन आणि ब्लॅक शेडनी आयब्रोज करू शकता. तर अशा पद्धतीनं पूर्ण चेहरा तुम्हाला कव्हर करायचा आहे आणि डॅबिंग करून तो छान वेळ घेऊन बेस बसवणं हीच त्यामागची ट्रिक आहे. त्यानंतर तुम्ही स्किन टोन तुमचा जसा आहे त्या पद्धतीनं शेड निवडता की नाही हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. तर या सगळ्या गोष्टी डोक्यात ठेवून तुम्ही जर का बेस केला तर तो 100% चुकणार नाही याची मला गॅरंटी आहे. हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल आणि असं वाटलं असेल की तुम्हाला बऱ्यापैकी इन्फॉर्मेशन मिळाली आहे तर मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा. नवीन जे कोणी आत्ता असतील त्यांनी माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.